शहर में नगरपालिका चुनाव की हलचल दिनों दिन तेज होती जा रही है। इसे देखते हुए 5 सालों में पार्षदों के कार्य का मूल्यांकन करने हेतु सीधे जनता से बीसीएन न्यूज रूबरू हो रहा है। इस संकल्पना को लेकर खोज पार्षद की कार्यक्रम के तहत हिंगनघाट शहर के प्रभाग क्रमांक 2 संत सुखोबा वार्ड माता मंदिर वार्ड से बीसीएन न्यूज की टीम भावी पार्षदों की खोज में जुट गई है। इसके पहले प्रथम व द्वितीय चरण दिखाया गया, आज हम तृतीय चरण में पधार रहे हैं। इसके बाद जनता के सामने इसका चतुर्थ चरण भी पेश किया जाएगा। इस प्रभाग का नेतृत्व पिछली बार बीजेपी से विजय शहर के नगरपालिका उपाध्यक्ष चंद्रकांत घोसी करते हैं। चंद्रकांत घोसी ने कुछ महीने पहले ही भाजपा छोड़कर परिवर्तन करती हुई शिवसेना का दामन थामा है, तो दूसरी नगर सेविका बीजेपी की अनीता मावी यह महिला नगर सेविका है। पिछले साल में द्विपक्षीय प्रभाग पद्धति में 2 उम्मीदवार विजय हुए थे। आने वाले नगरपालिका चुनाव भी द्विपक्षीय प्रभाग पद्धति से होने वाले हैं। तब कुछ पार्षद की इस संकल्पना में प्रभाग क्रमांक 2 से अलग क्षेत्र से युवा महिला वरिष्ठ नागरिकों ने अपने विचार बीसीएन न्यूज की टीम के साथ साझा किए। प्रभाग क्रमांक 2 मध्ये शोध नगर सेवकाचा ही संकल्पना घेऊन इन बीसीएन न्यूज कडून या ताई कडून जाणून घेऊ की 5 वर्षाच्या कार्यकाळात नगरसेवक आपल्या संपर्कात होते का नाही। ताई, या 5 वर्षात नगरसेवक आपल्या संपर्कात होते का? नाही नाही, काहीच नाही। काय म्हणणं आहे तुमचं नगरसेवकाकडून? काय आता म्हणणं आहे, ते काहीच नाही करून दिलं तर काय म्हणणं राहणार आहे? म्हणजे एकूण ह्या 5 वर्षात नगरसेवकाबद्दल आपण समाधानी आहे का? समाधानी नाही आहे। आता काय म्हणणं आहे नगरसेवक, म्हणजे येणारी आता काही दिवसात निवडणूक लागेल त्याच्या तेव्हा काय करणार आहे नगरसेवक? काम करायचं ते आताच नाही केलं तर समोर काय करणार? म्हणजे भावी नेतृत्व जे आहे तुम्ही नगरसेवकांना देणार नाही? क्रमांक 2 मध्ये आलो, शोध नगरसेवकाची ही संकल्पना घेऊन इन बीसीएन न्यूज कडून तेव्हा या ताईंना विचारू, या 5 वर्षात नगरसेवक तुमच्यापर्यंत आले का नाही आले? ताई, या 5 वर्षात नगरसेवक आपल्या संपर्कात होते का? ते एक पण दा नाही आले, जेव्हाचे 5 वर्ष झाले मतं मागायला आले तेव्हाचे परत आलेच नाही। आणि 2 महिने झाले आहेत की आमच्या घराजवळचा लाईट पण गेलेला आहे, ते पण सुद्धा लावून नाही देत आहेत। आणि रोडचं पण आम्ही नगरपालिकेमध्ये गेलेले आहेत लेडीज, पण तिथे पण काहीच काम झालेलं नाही। तर काय म्हणणं आता नगरसेवकांना तुमचं? आता ते आले हात जोडायला तर आम्ही तर मत पण नाही देणार त्यांना। आता 5 वर्षांनी परत डिसेंबर महिना येऊ दे, आता 5 वर्षांनी बरोबर मत घ्यायला येतील तर देणार पण नाही। पहिला आमचा रोड पण सुद्धा बांधून नाही दिला आहे 5 वर्षांनी, दिसले म्हणजे एकूण नगरसेवकाबद्दल समाधानी आहे का या 5 वर्षात? नाही, बिलकुलच नाही, काही समाधानी नाही त्यांची। आता येणारी जी निवडणूक आहे त्याच्यामध्ये काय करणार आहे तुम्ही? त्यांच्यामध्ये आम्ही त्यांना सांगू की जेव्हा आम्हाला ते मत मागायला येतील आम्ही त्यांना बोलू की तुम्ही आम्ही बोललो की तुम्ही आम्हाला रोड बांधून द्या, त्यांनी रोडसुद्धा बांधून दिलं नाही आहे। 2 महिने झाले घराजवळचा लाईट गेला आहे, ते सुद्धा लावून देत नाही आहेत। मग लेडीज सगळे जाऊन त्यांच्यावर काय आपण अपेक्षा करणार? गेला कोरोना काळ केला, आता डेंग्यूचा प्रादुर्भाव जो आहे शहरात चांगल्या प्रकारे सुरू आहे, याच्यात काही नगरसेवकाकडून आपली मदत किंवा सहकार्य झाले का? काहीच नाही सर, काहीच मदत नाही मिळाली। शोध नगरसेवकाचा ही संकल्पना घेऊन आलो इन बीसीएन चॅनलकडून प्रभाग क्रमांक 2 मध्ये, तेव्हा इतक्या नागरिकांना विचारू आजी आता आपल्यासोबत आहे यांचं म्हणणं काय आहे? आजी, 5 वर्षात नगरसेवक आपल्या संपर्कात होते का? नाही, आपल्या संपर्कात नव्हते। आता गेला कोरोना काळ गेला, डेंग्यू झाला किंवा इतर समस्या आहेत, ते नगरसेवकांना आपल्या पूर्ण केल्या का? नाही, कोणीच नाही आलं, फक्त आम्हाला कंट्रोल भेटते। काय म्हणणं आहे नगरसेवकाबद्दल आता काय तुम्ही मेसेज द्या? काय आता काय सांगा बापा, आपल्याला अनफड माणसं समजत नाही काय? येणारी आता निवडणूक आहे, हो तर त्याने करून द्यायला पाहिजे ना, गार्डन होऊन राहिलं, हे रोड नाही झाला, आता नळ नाही चालू। काही तक्रारी केल्या का नगरसेवकाकडे? तक्रारी केल्या का आपण? आता आम्ही केलोच नाही बापा, हे आता ह्या पोरीबारी जाते, माझ्याकडून काही होत नाही, जाणं पोरीबारी जाते तक्रारी करायला। तक्रारी दिली आपण नगरसेवकांना, आपलं समाधान नाही केलं असंच काही म्हणणं? हो हो, तसंच म्हणणं। हिंगणघाट से रवी येनोरकर के साथ प्रमोद वैद की रिपोर्ट।